तुमच्या सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाबद्दल जाणून घेतले आहे. आज आपण समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळावर आधारित उदाहरण पाहणार आहोत. समभुज चौकोन ए बी सी डी ची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. जर एका कर्णाची लांबी 12 सेंटीमीटर आहे तर तुम्ही चौकोन ए बी सी डी चे क्षेत्रफळ सांगू शकता का? परंतु या प्रश्नात फक्त एकच कर्ण ए सी ची लांबी दिली आहे. आता प्रश्न हा आहे की दुसरा कर्ण बी डी ची लांबी कशी शोधणार? या स्थितीमध्ये समभुज चौकोनाच्या कर्णांच्या वैशिष्ट्यांची मदत घेऊ शकतो. समभुज चौकोनात कर्ण ए सी आणि बी डी एकमेकांना काटकोनात दुभागतात. ए सी बी डी वर लंब आहे आणि ए ओ बरोबर सी ओ आणि बी ओ बरोबर डी ओ आहे. आता तुम्ही ए ओ ची लांबी शोधू शकता का? शाबास. ए ओ कर्ण ए सी च्या अर्धा म्हणजे 12 सेंटीमीटरच्या अर्धा 6 सेंटीमीटर होईल. आता तुम्ही समभुज चौकोनाच्या परिमितीचा वापर करून बाजूचे मूल्य सांगू शकता का? कारण समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. समभुज चौकोनाच्या बाजूचे माप समभुज चौकोनाची परिमितीच्या 1/4 बरोबर होईल, जी की 10 सेंटीमीटर आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठी कर्ण बी डी चे मूल्य पाहिजे. परंतु हे कसे होईल? बी डी बी ओ च्या दुप्पट आहे, ज्यामुळे जर आपण कोणत्या प्रकारे बी ओ चे मूल्य शोधले तर बी डी चे मूल्य शोधू शकतो. आता तुम्ही सांगू शकता का की बी ओ चे मूल्य कसे शोधू शकतो? जसे की आपण पाहू शकतो की त्रिकोण ए ओ बी मध्ये ए ओ आणि ए बी ची लांबी माहीत आहे आणि कोण ए ओ बी चे मूल्य 90° आहे. त्यामुळे त्रिकोण ए ओ बी मध्ये पायथागोरस प्रमेयाचा वापर करू शकतो, ज्यामध्ये ए ओ आणि ए बी चे मूल्य ठेवून समीकरण सोडवल्यास तर बी ओ चे मूल्य 8 सेंटीमीटर मिळते. बी डी बी ओ च्या दुप्पट आहे. ओ बी चे मूल्य 8 सेंटीमीटर ठेवून कर्ण बी डी ची लांबी 16 सेंटीमीटर मिळते. चला आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ शोधूया. जसे की आपण शिकलो आहे की समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कर्णाच्या लांबीच्या गुणाकाराच्या अर्धे असते. ए सी आणि बी डी ची मूल्ये ठेवून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 × 12 cm × 16 cm आहे. त्यामुळे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 96 चौरस सेंटीमीटर आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळावर आधारित उदाहरण समजून घेतले.